विधानसभा निवडणूक अगदी जवळ येऊन ठेपली आहे याच पार्श्वभूमीवर राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडताना दिसत आहेत प्रत्येक राजकीय पक्षाकडून निवडणुकीची जोरदार तयारी सुरू आहे राज्यात महाविकास आघाडी व महायुतीमध्ये चांगला सामना रंगेल असं सा वाटत असताना परिवर्तन महाशक्तीच्या माध्यमातून तिसरी आघाडी आता मैदानात उतरली निवडणूक जिंकून सत्तेत यायचं उद्दिष्ट असताना महाविकास आघाडीत मात्र आता मुख्यमंत्रीपदावरून संघर्ष होताना दिसतोय महाविकास आघाडीमधील घटक पक्ष असलेले काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाच्या नेत्यांनी ज्या पक्षाचे आमदार जास्त त्या पक्षाचा मुख्यमंत्री असा सरळ फॉर्म्युला सांगितला असताना उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून मात्र मुख्यमंत्रीपदासाठी चेहरा जाहीर करावा म्हणून सातत्यानं मागणी होतीये दरम्यान काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी मुख्यमंत्री हा काँग्रेसचा होईल म्हणून विधान केलं आणि यावरून सुरू असलेला वाद हा आणखी वाढल्याचं दिसून आलंय नेमका विषय काय त्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेऊयात नमस्कार मी श्रीशल स्वामी आणि तुम्ही पाहताय फॉर द पीपल न्यूज पुढे जाण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक व फॉलो जरूर करा सध्या महाविकास आघाडीत मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असेल यावरून चांगलंच घमासान सुरू आहे याआधी महाविकास आघाडीमधील उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करावा म्हणून वारंवार मागणी केली गेली आहे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे माध्यमांशी बोलताना म्हणाले होते की मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याशिवाय निवडणुकीला सामोरे जाणं हा धोका आहे महाराष्ट्राने महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंचे काम पाहिले त्याबरोबर गेल्या लोकसभेला देखील अनेक घटकांनी उद्धव ठाकरेंना पाहून मतदान केलंय अर्थात तीन पक्षाची ताकद एकत्र होती मात्र मुख्यमंत्रीपदाचा चेहराच नसेल तर सरकार अजिबात चालणार नाही असं संजय राऊत म्हणाले होते यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सावध भूमिका घेत राष्ट्रवादीमध्ये मुख्यमंत्री पदासाठी स्पर्धा नसल्याचं सांगितलंय आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी आत्ताच या संदर्भात कोणतंही मत व्यक्त करू नये महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांमध्ये स्पर्धा होऊ नये त्याचबरोबर आम्ही सत्तेवर येणार हे स्वारस्य सर्वात आधी हवं त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये कोणत्याही मंत्र्याने किंवा नेत्याने आमका मुख्यमंत्री तमका मुख्यमंत्री अशी विधानं टाळावीत असं जयंत पाटील म्हणाले होते त्याचबरोबर काँग्रेसचे नेते व विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार वा यांनी महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये जो फॉर्म्युला ठरेल तोच अंतिम निर्णय असेल सा असं सांगितलं होतं परंतु आता विधानसभा निवडणूक अगदीच काही दिवसांवर आलेली असताना महाविकास आघाडीत मुख्यमंत्रीपदावरून पुन्हा ठिणगी पडलेली पाहायला मिळाली यापूर्वी शिवसेनेकडून मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करावा अशी मागणी होत होती परंतु आता काँग्रेसने देखील यामध्ये उडी घेतली काही दिवसांपूर्वी काँग्रेसची कोकण विभागामध्ये जिल्हानिहाय आढावा बैठक पार पडली त्यामध्ये काँग्रेसचे नेते व माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी महाविकास आघाडीत काँग्रेसचाच मुख्यमंत्री होईल असं विधान केल्यानं उद्धव ठाकरेंची शिवसेना व काँग्रेसमध्ये चांगलाच कलगीतुरा रंगलेला पाहायला मिळाला गेल्या लोकसभा निवडणुकीत चांगला परफॉर्मन्स दाखवलेल्या महाविकास आघाडीचे मनोधैर्य उंचावले पण त्यातून महाविकास आघाडीत एकजूट व एकजीव होण्यापेक्षा सत्तेसाठी आणि मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीसाठी घटक पक्षांमध्ये स्पर्धा वाढलेली दिसते त्याचबरोबर जागावाटपांबाबत कधी काँग्रेस एकशे शी पंचवीस शिवसेना एकशे पंधरा राष्ट्रवादी अठ्ठ्याऐंशी तर कधी शिवसेना पंच्याण्णव काँग्रेसचे एकशे पंधरा राष्ट्रवादी शंभर जागांवर लढणार म्हणून आकडे समोर आले यापैकी कुठल्याही आकड्यांना महाविकास आघाडीतील कोणत्याही वरिष्ठ नेत्यांनी दुजोरा दिला नाही असं असताना मुख्यमंत्रीपदाबाबत मात्र काँग्रेस व उद्धव ठाकरेंची शिवसेना कमालीची आग्रही दिसत आहेत शरद पवारांची राष्ट्रवादी जरी या स्पर्धेमध्ये नसली तरी शरद पवार यामध्ये नेमकी काय भूमिका मांडतात हे पाहणं सर्वात महत्त्वाचं असणार आहे काँग्रेसमधून वर्षा गायकवाड यांनीही मुख्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली तर आवडेल असं वक्तव्य केलं परंतु त्यांच्यापेक्षा बाळासाहेब थोरात हे काँग्रेसमधील वरिष्ठ आहेत काँग्रेसमधून ते देखील मुख्यमंत्रीपदाचे दावेदार आहेत शिवाय काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या ते जवळचे आहेत आता राष्ट्रवादीचे सर्व शरद पवार यांनी सध्या तरी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यती त्यांचा पक्ष नसल्याचं सांगितलं असलं तरी सत्तेचं गणित तयार होत असताना पवार कोणता पत्ता बाहेर काढतील याविषयी कोणाला सांगता येणार नाही त्यामुळे आता सत्ता काबीज करण्यावर लक्ष केंद्रित करण्याऐवजी महाविकास आघाडीमधील प्रमुख घटक पक्षांचे नेते मुख्यमंत्रीपदाविषयी वादंग करीत बसलेत असं दिसत आहे याबाबत तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा फॉर द पीपल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद भारत दुनिया का सबसे बड़ा लोकतंत्र और एनएलसी भारत देश का सबसे बड़ा गैर राजनीतिक मंच शक्तिशाली लोकतंत्र के लिए राहुल कराट का सार्थक कदम मुंबई में हुआ ऐतिहासिक प्रथम राष्ट्रीय विधायक सम्मेलन